पावसामुळे तणाचं प्रमाण देखील तेवढंच वाढलं आहे आणि या तणाला मिटवण्यासाठी सर्रास तणनाशकाचा वापर होतो. तर या तणनाशकाची जमिनीला कितपत हानिकारक आहे हे तणनाशक? तणनाशक ही सर्वात मोठी समस्या आहे. तणनाशक मारल्या अनेक वर्ष काही खताचे अंश आहेत, पुन्हा तणनाशक आहे, अनेक वर्ष जमिनीमध्ये साठून राहत. तर तणनाशक आणि दुसरं रोटावेटर आहे. काय होतं, रब्बीकडून खरीपाका एका रात्रीत जातं 2 तासात, कारण रोटावेटर मारल्या कोर भुसभुशीत, पण आत ते कॉन्क्रीट करतं. की ज्याला ऑर्गॅनिक कार्बन जो असो, सेंद्रिय कर्ब का जो हवेमध्ये वरतून त्याचं स्थिरीकरण करायचं अस, तर तो मातीचे जीवाणू जे जमिनीला पिकाला पोषक करतात वातावरण, हे सगळे आपण यामुळे मारून टाकतो. आज मजूर मिळत नाही, त्याचा परिणाम तणनाशक पर्याय नसल्याशिवाय. आणि खतं, कारण याच्यावर डॉक्टर एम एस स्वामीनाथन साहेबांबरोबर सुद्धा त्यांच्या फाउंडेशनमध्ये ही चर्चा केली होती. त्यांनी ती गोष्ट ही केली होती की आम्ही आमच्या शेतीला तिला किती मात्रेची गरज आहे खताची, हे अजिबात सांगितलं जात नाही. आजही नैसर्गिक आणि सेंद्रिय दोन संघर्ष आहेत. म्हणजे आमचा जो रिसर्च आहे, आमचे विद्यापीठं, आमचे शास्त्रज्ञ आजही शेतीच्या बाबतीत सांगू शकले नाही. आता तो आता पुढे मी जाईल की एक मोठा प्रयोग आपण 95 पासून केलेला आहे. ताळेबंद 95 पासून आहे आणि वाहून जाणाऱ्या मातीचं रेकॉर्ड आम्ही 95 सालापासून ठेवलेलं आहे. आणि आत्ता आदर्श गाव योजनेतून जवळजवळ 2-1 कोटी रुपये आपण राऊर विद्यापीठाला दिले आणि तिथे प्रयोग केला गेले 3 वर्ष. तिथे आपण एक वॉटरशेड तयार केला, पैसे आदर्श गाव योजनेतून आपण दिले आणि एक लॅब तिथं आणि होरे बाजारला तयार केली. वाहून चाललेली माती ही सर्वात मोठी समस्या आहे, कारण आता जो सातत्यपूर्ण पाऊस पडतो, आपलं पर्जन्याचं 57-17 आधारे ठरवलेलं अस, उन्हाळा पावसाळा हिवाळा, आणि पावसाचे पर्जन्याचे दिवस दुष्काळी भागातले आपला 52% भाग आहे, 158 दशलक्ष हेक्टर महाराष्ट्राचा 307 पैकी, तर तो जो आहे तर तो सरासरी खाली 50-60 mm पर्यंतून जास्ती जा 400, कारण अकोले तालुका वगळला आपली 400-450 ॲव्हरेज आहे पावसाचा. अकोले तालुक्यामुळे 700 ॲव्हरेज होतो जिल्ह्याचा, कारण तिथं 2500 mm पाऊस पडतो रतनगडावर. म्हणून त्याची आपल्या मातीची क्षमता तेवढ्या थेंबाची आणि 59-60 दिवसात आपलं पर्जन्यमान व्हायचं, ते आता 39-40 दिवसावाला, गेल्या वर्षी 2200 दिवसात पडला. कमी कालावधीत पडणारा पाऊस हा सर्वात मोठा धोका मातीला आहे, कारण कोकणामध्ये 1 थेंब 1 ग्रॅम माती घेऊन जातो, दुष्काळी भागात तो 0.25 वर येईल, विदर्भात गेला तो अर्धा येईल. म्हणजे कोकणामध्ये 4000 mm पर्यंत जातो आपण, सिंधुदुर्गपर्यंत गेलो आणि महाबळेश्वरच्या टोकाव गेला 3500, खाली उतरलो तर आपण लगे 300-400-200-100, मराठवाड्यात आपण गेलो तर 100 पुढे आपण मराठवाड्या म्हणजे नांदेड पाहू, किनवट तालुका का, जिथे तो एकदम आपण 1100 mm पर्यंत जातो, पण मराठवाडा सरासरी 600-700 आणि पलीकडे मराठवाड्याचे म्हणजे बुलढाण्यापासून तर गोंदिया आणि भंडाऱ्याला गेलो तर 1600 mm पाऊस पडतो. मग हे ॲव्हरेज महाराष्ट्र 1100 mm पाऊस पडतो महाराष्ट्रामध्ये, आणि तो 1100 mm पाऊस 60 दिवसात पडत होता, तो जर 30 दिवसावर आला, पण पाऊस सरासरी एवढा या, त्यामुळे त्याचं आकारमान वाढले. पूर्वी गारा पडल्या तर पत्रे आवाज यायचा, आता नॉर्मल पाऊस पडला तो टप टप. मग याचा सर्वात मोठा धोका मातीला आहे आणि भविष्यकाळात माती ही सर्वात मोठी समस्या आहे. आणि दुर्दैवाने मातीकडे आजही कोणी पाहत नाही. गेले नुकसान झाले काय, गेले पैसे मातीत घातले पैसे या पोराने, आणि मातीत घातले पाण्यात घातले पैसे पोराने. का जगाच्या पाठीवर सर्वात जास्त पाऊस हा आपल्या देशात, भाग्यवान का हो सोने चिड्या का, पैशामुळे नव्हताच, पण आपल्या देशात नैसर्गिक साधनं इतकी आहेत की त्याच्याकडे दुर्लक्ष. म्हणून कमी काळात पडणारा पाऊस आणि आता गेली 5 वर्ष तो सातत्याने पडतोय. गेल्या वर्षी 3 वर्ष तो रेग्युलर ॲव्हरेजच्या पुढे गेलाय आणि त्याचा सगळ्यात मोठा धोका दुष्काळी भागातील पाणलोटला आहे. कारण आपलं पोट भरलं का ते पाणी शिवारात निघतं, कारण महाराष्ट्राच्या जमिनीखाली बेसॉल्ट नावाचं काळं कातळ आहे का, ज्यामध्ये 0.1 ते 0.6 एवढी पाणी धारण क्षमता आहे.
सर माझा दुसरा प्रश्न असा आहे की जे जलसंधारणाची कामं आहेत ना ते सपाट जमिनीवर कसे करावेत? नाही, सपाट जमिनीवर कारण त्याचे वेगवेगळे उपचार असतात. जर डोंगर असेल तर डीप सिटी, कुरण विकास, वृक्षारोपण, आणि सपाट भागामध्ये कंपार्टमेंट बंडिंग करू शकतो, जमिनीची लेवलिंग करू शकतो. कंपार्टमेंट बंडिंग काय? उतरण जसं पाणी येतं, आज दुष्काळ आणि उपचार पाणलोटाच आज नाही. 1886 महात्मा ज्योतिराव फुलेंनी हंटर कमिशनच्या पुढे साक्ष देताना दुष्काळावर मांडणी केली होती. महाराष्ट्राच्या वाळवाच्या पावसात पडणारं पाणी, त्याच्याबरोबर वाहून जाणारे शेतातल्या जनावरांचे सांगाडे, पालापाचोळा, हे सोनं आहे. मग ते वळवाच्या पावसात वाहून जाणारं पाणी कसं अडवावं? अतिशय उत्तमपणे तुकोबारायांनी सांगितलं, दहावे लवणा मागे पाणी. ते लवणं लवणं कसे करता येईल? आणि महाराष्ट्राची वारकरी परंपरा इतकी मोठी आहे की सगळ्या संतांचा जन्म हा दुष्काळात झालेला आहे. दामाजी पण निजामाचे गोदाम सांभाळवते आणि माणसं मारायला लागले म्हणून म्हणले निजाम फासाव देईल आणि गोदाम ओपन करून दिले. दामाजी पण संत झाले. तुकोबारायांनी सांगितलं, वृक्ष कोण आम्हा पुसे शिणवलं भागलं, तुझविण उपजे पांडुरंगा, कोणापाशी आम्ही सांगावे सुख दुःख, कोणता हानाने भोक निवारील. आणि आणखी पुढे जाऊन सावता महाराजांनी सांगितलं होतं, कांदा मळा भाजी अवघी. म्हणजे महाराष्ट्राची वारकरी परंपरा ही महाराष्ट्राच्या दुष्काळ, शेती आणि सामाजिक परिस्थितीला प्रचंड मोठी दिशा देणारी आहे. म्हणून हे आहे की आपल्याला त्या पद्धतीने, म्हणून दुष्काळ हा अनादिकालापासून पडत आलेला आहे. 52 दुष्काळ आणि अख्खा भारत हजारला होता. 72 दुष्काळ आपण अनुभवला आणि पूर्वी दुष्काळ 100-150 वर्ष, आता दर 3-4 वर्षाला. आणि आता तो पाऊस इतका पडतोय, जिथं खूप पडायचा तिथं कोरडा, आणि जिथं काहीच नव्हता. आज राजस्थान जैसलमेर पा, त्यावेळी ज्यावेळी तापमानात बदल होतात ना, त्यावेळी सगळ्यात मोठा परिणाम माणसाच्या आरोग्यावर होतो. काही सुप्त अवस्थेतील जीवाणू बाहेर येतात, काही अस्तित्वातले अंडरग्राऊंड होतात. आणि त्यावेळेस त्याच्यावर कुठलंही, आता लंपी आला, कोरोना आला, कोरोनाने माणसाला घाबरवलं आणि लंपीने सगळ्या जनावर, कारण हे जंगलातले आजार होते. काही बदल झाले ते माणसात यायला लागले, जनावरात यायला लागले. म्हणून पुढचा कालखंड जो आहे तो फक्त माणसाला मानसिक आधार, कारण सर्वात जास्त मानसिक आरोग्य बिघडणार आहे पुढच्या काळात. शारीरिक आरोग्याला गोळी घेऊ, व्यायाम करू, पण मानसिक आरोग्याला भीती दूर करणं. एक वैयक्तिक प्रश्न होता माझा असा, कौटुंबिक फायद्यासाठी राजकीय सत्तेचा किंवा सरपंच पोपटराव पवार या नावाचा कधी वापर तुम्ही केला आहे का, आणि केला असेल तर कधी? हिवरे बाजारला आता हा प्रश्न तुम्ही गावकऱ्यांनी येऊन विचारा. मी नेहमी कोणी येऊ सांगतो की गावात आले का फेरा, एखाद्याने विचारलं प्रश्न विचारा, तुम्ही सरपंच निवडणूक बिनविरोध होतात का, हलून मारून होतात, तुमचा सरपंच पैसे खातो का नाही, मग त्यांचं घर कसं चालतं, एकाने खूप कौतुक केलं, 4 जणाला विचारला. शेवटी प्रत्येकाचं मत, कारण जेवढ्या सहल येतात ना, 2 तरी जण म्हणतात नाही राळगण सिद्धी हिवरे बाजार पाठवू द्या, सरकार काही देत आहे. आम्ही स्पेशल ग्रँट 1 रुपया नाही, 1 रुपयाचा आजपर्यंत कॉर्पोरेट फंड नाही आमच्याकडं. आणि आता येईलच यथावकाश आम्ही ते सगळं डिस्प्ले करतोय, ते यासाठी का ज्यांना आजही प्रामाणिकपणा विश्वास आहे त्यांचा विश्वास वाढण्यासाठी एवढ्याच पैशात. आता मी सगळ्यात जनरली काढलंय, 8 कोटी रुपये हिवरे बाजारमध्ये गेल्या 32 वर्षात खर्च झाला. पाण्यावर आमचे फक्त 1 कोटी रुपये खर्च झाला जलसन, रस्ते आणि ज्या इमारती झाल्या शाळा ते, आणि प्रत्येक इमारतीची सुद्धा आमची मराठी शाळा पहा, 12 लाख रुपये आम्ही गावकऱ्यांनी टाकलेले आहेत. आणि आमचा टाईपलाईन अख्ख्या देशात नाही, 24x30 आणि 12 फूट हाईट. आणि सरकारचा टाईपलाईन काय, 18x20 आणि 10 फूट हाईट, कोंबड्याची खुराड आहेत. आम्ही प्रत्येक करतो ना फुल व्हेंटिलेशन असल्याशिवाय. आज जुन्या शाळा पाहणा, मोठ्याल्या खिडक्या, मोठ्याल दरवाजे, युरोपियन देशात ओपन असं, त्यामुळे ऑक्सिजनची लेवल, ऑक्सिजन कमी पडला, जांभळी आली का संभायचं मेंदूला ऑक्सिजन कमी पडला. कारण ज्यावेळी आपण जांभळी देतो ना, त्याचा परिणाम असतो मेंदूला ऑक्सिजन कमी पडतो. म्हणून आम्ही जो कोविडमध्ये शाळा का सुरू करू शकलो ऑफलाईन, त्याला आमचे वर्ग येऊन पाहतो मी. आणि त्यात आम्ही जिल्हा परिषदेने आम्हाला दिले. आणि त्याचवेळी एका शाळा खोली 3.5 लाख होते, आणि त्यावेळी आम्ही 6.5 लाख खर्च केला एका याला. हे जे ग्रामविकासाचे काम आहे किंवा हिवरे बाजारात तुम्ही आदर्श गाव बनवू शकले, यामागे काही विशेष स्किल्स प्राप्त करण्यासाठी तुम्ही प्रशिक्षण घेतलं का, किंवा ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुमची काही रिसर्च टीम आहे का, याच्याबद्दल? खूप सुंदर प्रश्न आहे. ज्यावेळी मी सरपंच झालो होतो, मी एम कॉम होतो,
पाणलोट आणि कृषी याच्याशी काय संबंध नाही आहेत. आणि माणूस शिक्षण आणि तज्ज्ञ नाही हे माझा भरोसा आहे. शिक्षणाला कृतीची जोड असल्याशिवाय मग जसं आदर्श आपण घेतो पण इवळ पूजा पुरता नाही. ज्यावेळी आपण कृती करू ना त्यावेळेस त्या आदर्शाला दिशा मिळते. म्हणून हिवरे बाजारमध्ये जे लोकल नॉलेज जे जसं आम्ही 2007 एक कृत्रिम खडक दूध भंजनाचा प्रयोग केला होता कारण महाराष्ट्र बेसॉल्टवर आहे 82%, तर त्याचं लिमिटेशन आहे पाणी साठ्याला. आम्हीच्या नालाबंदून भरलेली असायची 500 ml पडला तरी विहीर तेवढंच पाणी, 50 पडलं तर तेवढं. मग आम्ही टेक्निक ज्ञान आमचं होतं आणि ते मांडलं आम्ही GIDA त्यांचं टेक्निकल जोडलं आणि तो सरफेस वॉटर म्हणजे भूपृष्ठावरचं पाणी जमिनीखाली सोडलं आणि त्याचा परिणाम आज आमच्याकडे विहिरींची पाण्याची पातळी आली. म्हणून सर्व महत्वाचं की माझ्याकडे अनुभवातून विहिरीत पडलं की पोहायला शिकतो माणूस, बरोबर आहे. म्हणून आपण जर काम एकदा झोकून दिलं करायचं ना तर काही ना अनुभव एक खूप मोठा गुरु असतो आपला, कारण सर्वात मोठा गुरु आपले ॲक्शन आणि कृती आहे. म्हणून प्रत्येक काम मी आजही प्रत्येक काम स्वतः करतो. जरी 32 झाले कुठलंही नियोजन करायचं असलं कारण शेवटी आपलं काम झालं का लांब लांब पडतो, नाव झालं मोठेपण आलं की मग काय होतं गावाची कनेक्टिव्हिटी कमी होती. कारण पिंपळगाव कवडा नावाचं गाव आहे नगर तालुक्यात, ज्या गावात देशाचं पहिलं स्प्रिंकलर बदलवलं, प्रधानमंत्री येऊन गेले होते, देशभरातले लोक यायचे आणि भाऊसाहेब शिंदे म्हणून सरपंच होते आणि खूप चांगलं काम. पण जेव्हा गावाचं नाव झालं आणि नाभो पाटील त्यावेळेस कलेक्टर होते आणि देशातलं पहिलं गाव आणि इतकं सुंदर कृषी पंधरी केलं होतं आणि मग त्यांचं नाव झालं बोलवण्याला राज्यात बाहेर सगळं आणि गावाची कनेक्टिव्हिटी आणि का असं एखाद्या गावाचं नाव झालं ना आपोआप सगळ्या डिपार्टमेंटला वाटतं आपल्या डिपार्टमेंटचं काम या गावात असावं, कारण आपला वरिष्ठ अधिकारी आला का त्याला पाहिजे हे आम्ही केलेलं आहे. म्हणून हिवरे बाजार हे सगळ्या डिपार्टमेंटचं कन्व्हर्जन्स आहे. सहभागातून उभं राहिलेलं गाव एकट्याचं नाही, कोणाच कोणी येऊ त्याला वाटतं आपलंच गाव आहे. आणि म्हणून एकदा नाव झालं की मग राजकीय मंडळी नाही वाटतं अरे हा सरपंच आपल्या बरोबर आला तर आपण पंचायत समिती जिंकू शकतो, जिल्हा परिषद जिंकू शकतो. आणि मग आपण जर कनेक्टिव्हिटी सोडून तिकडे गेलो, मी एकदाच पंचायत समितीत गेलो आणि माझ्यावर विश्वास आला गावात आणि मग मी पुन्हा इथं आलो संपलं. म्हणून हे असं की ज्यावेळेस आपण त्यात पडलो ना आणि मी सगळे आता मी मातीवर एवढं बोलतो कार्बन सिक्वेस्ट्रेशन वॉटर बजेटिंग मी अनुभवातून शिकलो. एकच रेनगेज होतं तहसीलला आपलं पूर्वी, पाऊस किती पाडा कळत नसायचं मग मी गावात एक केला पण पुन्हा 3 वॉटर शेड्यात वेगवेगळा पाऊस पडायचा, 1-1 50  1-20 आणि गडबड व्हायची. मग 2004 3 रेनगेज बसवले आम्ही 3 वॉटर शेडमध्ये. त्याचा परिणाम 2004 आजपर्यंत आमचा ताळेबंद अजिबात चुकत नाही. 18-19 लोकांनी 300 hectares कांद्याचं पीक सोडून दिलं, नाही तर 18-19 दुष्काळात आम्हाला टँकर लागला असतात, 2009 टँकर लागला असत. म्हणून लोकांची जी मानसिकता आहे ना, भले जरी निवडणूक झालेली असली तर लोकांना त्यांचं भविष्य कळालेलं आहे का इथं सरपंचाचं नाही आपली नुकसान होते आणि त्यामुळे लोक पाहतात. म्हणून कुठे ट्रेनिंग आजपर्यंत मी कुठे ट्रेनिंग घेतलेलं नाही, कुठलंही ट्रेनिंग नाही. झाडं कसे लावायचे सगळ्यात चांगलं मी सांगू शकतो का 3 पहिले झाडं लावले निलगिरी सुबाबळ, त्यावेळेस वन विभागाचा टाय प्लॅन होता आणि सुबाबळ आणि निलगिरी म्हणजे डेड फॉरेस्ट आहे, फुल नाही फळ नाही सावली नाही. लक्षात आलं ते दोन्ही झाडं निलगिरी सुबाबळ असे याला फळं येत नाही फुलं नाही उन्हाळे सावली नाही आणि मग वाईल्ड लाईफ पशु पक्षी ती जाऊ शकत नाही. मग दुसरं प्लॅनिंग आम्ही ज्यावेळी गावरानात याच्यात केलं खाजगी याच्यावर त्यावेळेस ते दोन्ही कट केले पण तिथं ग्लोरी शेडिया आला. ग्लोरी शेडिया डोंगर कव्हर करतं पण त्याचा उपयोग फारसा होत नाही. आणि मग तिसरं प्लांटेशन ट्रेनिंग सेंटरच्या मागे केलं गायरानात, फक्त स्थानिक प्रजाती लावल्या आम्ही, निलगिरी नाही सुबाल नाही ग्लोरी शेडिया नाही. त्याचा परिणाम आम्ही कडोनी सिसम जांभूळ बोर असं लास्ट इतकं सुंदर झालं ते 95% सक्सेस. आणि आता आमच्या 100 चिंचेचं उत्पन्न सुरू होईल ग्रामपंचायतीत तिथून. म्हणजे अनुभव हाच आपला गुरु असो आणि अनुभव निवड ट्रेनिंग तर खूप लोक घेऊन येतात पण कृती होत नाही. तुम्ही जे काही आदर्श गावचं काही चळवळ सुरू केली होती त्या चळवळीची आज राज्यभर काय परिस्थिती आहे? हा व्हेरी गुड. मी 2008
मला स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना ते आदरणीय अण्णा आणि बाळासाहेब थोरात साहेब यांनी मला आदर्श गाव योजनेचं मला फोन आला का राज्याची जबाबदारी घ्या. मग मुंबईला गेलो आणि त्यांनी खूप चांगला 2010 शासन निर्णय केला. आज पुण्याला ऑफिस महाराष्ट्रामध्ये 100 गावात खूप सुंदर काम झालेलं आहे. त्यातल्या 25 गावांचा आता 2 वर्षे पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटने सामाजिक आणि आर्थिक मूल्यमापन केलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट आता लवकरच येणार आहे. आणि ते मॉडेल हिवरे बाजार ती 25 गावं काय झालं तर त्यात आता विदर्भामध्ये गडचिरोलीमध्ये गुरलोली नावाचं गाव आहे कुरखोडा तालुक्यात का ज्या ठिकाणी 2 वर्षापूर्वी 20 जवान त्या ब्लास्टमध्ये गेले होते तेच गाव गुरनोली त्याच्याच बॉर्डवर झालं. रात्री मला तिथले SP कलेक्टरही म्हणले की बघ तुम्ही नक्षलाईट एरियात जाऊ नका. पण आम्ही रात्री 1 वाजता ग्रामसभा केली होती का शेवटी ते माणसं आहेत आपणही माणसं आहेत आणि आपला हेतू क्लिअर होता. आम्ही आमचं नेटवर्क ऑफ आज ते गुरनोली एक मॉडेल गाव झालेलं गडचिरोलीत. दुसरं कोठोडा गाव आहे यवतमाळमध्ये का ज्या यवतमाळमध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यावेळी राष्ट्रपती प्रधानमंत्री गेले होते आणि 2010 त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब त्या गावाला व्हिजिट द्यायला गेले होते. स्वतः विलासराव देशमुख साहेब आणि यांनी आमदार बाळासाहेब थोरात साहेब आणि माझा संजय पोपटराव आपल्याला तिथं काय करता येईल का ते गाव आम्ही दत्तक घेतलं. 100% आदिवासी गाव आहे. आज त्या गावात गेली 6 वर्ष झाले एकही आत्महत्या नाही. त्या 68 महिलांनी पुढाकार घेतला. त्यांचं प्रशिक्षण हिवरे बाजारला आम्ही केलं आणि इतकं सुंदर झालं की आज त्या गावामध्ये त्यांनी स्वतःची 5 लाखाची स्पर्धा परीक्षेची लायब्ररी सुरू केलेली. पुन्हा आपण पाहिलं की लातूरमध्ये मिरजेऊन पाणी आलं कशाने रेल्वेने. त्याच वेळेस दवणगाव नावाचं गाव आहे रेणापूरमध्ये जवळ आहे लातूरपासून ते गाव सुद्धा तेच पाणी पिलं आणि आता तिथं सपाट गाव आहे तिथं कंपार्टमेंट बंडिंग इतकं छान काम झालं का त्या गावाला टँकर बंद झाले पाण्याची समस्या बंद झाली. आणि एवढंच नाही तर आपल्याकडे इतरही गावं असे सांगणारे आंबेगाव आहे आंबेगाव तालुक्यामध्ये भागडी नावाचं गाव आहे एकदम दुष्काळी पाणी नाही तिथं एकदम मॉडेल गाव झालेलं तिथे म्हणून अशी विदर्भ मरा 25 गाव छान झालेली आहे.